यार इस डॉक्टर की डॉक्टर वन वीक स्टोरी बोली अपन जाता आता पुढे हळूहळू जसं पुढे पुढे जाऊ तसं तसं सांगतो काय झालेलं. बट वी आर लिविंग फॉर मुंबई डोंबिवली टुडे वाजले तत्ता आज 6 शी इज रेडी. तर मी बोलत होतो की मोजक्याच लोकांना माहिती आहे की स्विगीचं काय झालं होतं ते. ॲक्च्युली बघायला गेलं तर मी खूप म्हणजे खूप अपसेट झालेलो, म्हणजे काय होऊन बसलं असं झालेलं मला. बट नशिबात होतं ते, त्यामुळे एक हप्ता एक्सटेंड झाला. निघायच्या आदल्या दिवशीच झालं ॲक्सिडेंट. एवढा भयंकर होता की जर त्या क्षणी गाडीवर कोणी असतं, माझ्या मी सोडून अजून कोणी असतं, तर कदाचित वाचला नसता तो. ॲक्सिडेंट झाल्यानंतर ऑलमोस्ट 2 ते 3 दिवसानंतर मी त्या सिच्युएशनमधनं मी बाहेर आलो. म्हणजे मला सुधरतच नव्हतं की काय झालं, आपल्या डोळ्यासमोर झालं आणि मी काहीच करू शकलो नाही. म्हणजे मी जरासा आत लावली असती गाडी तर बरं झालं असतं असं झालेलं मला. गाडीचा पूर्ण मॅगविल जो असतो रिम आपली जरासा पण उगलं नव्हतं, एवढी भयंकर झालेली गाडी. मग बघवतच नव्हती मला. बट काय करू, शेवटी मी ना हात घातला तर कसं होणार आहे सगळं. तरी इथल्या मित्रांनी, माझे जेवढे पण मित्र आहेत ना, त्यांना मनापासून मी थँक्यू सांगेन. लिटरली त्यांची नावं घेऊन मी त्यांना मेन्शन करीन. पायदर सिद्धेश, शुभम, कोल्हापूरवरनं विनोद, इतिहास परत कोल्हापूरवरनंच तेजस आहे. सगळे एकमेकांना त्यांच्या फ्रेंड्सला फोन करून विचारत होते कुठे काय भेटेल, सर्व्हिस सेंटरमध्ये कोण आहे का ओळखीचा वगैरे सुझुकीचा. आणि हे सगळं सामान गोळा करून झाल्यानंतर ज्याने मला माझी स्विगी परत रिकवर करण्यात मदत केली तो अनिकेत, त्याला पण थँक्स मी म्हणेन. कारण का एवढं 2 दिवसात त्या पोराने, त्या मित्राने माझ्या गाडी मला जशी होती तशी मला करून दिली माझी स्विगी. तो नसताना आता ऑलमोस्ट 15 किंवा महिनाभर पण स्विगी इथेच अटकून असती, इथल्या इथेच वेळ गेला असता, भरपूर वेळ गेला असता. पण ह्या लोकांनी मदत केली, इमोशनल सपोर्ट देणारे पण भरपूर जण होते मला शांत करण्यात. कारण का त्यांना पण माहिती आहे मी हिला किती जपतो ते. आणि हिच्याबरोबर असं झालं आहे तर मग माझं कसं होणार. आय विल नेवर फॉगेट दिस. सिरियसली मी कधीच विसरणार नाही हे माझ्या आयुष्यात आणि माझ्या पूर्ण लाईफमध्ये कधीच विसरणार नाही. हा ॲक्सिडेंट असो आणि ही मदत, दोन्हीही कधीच विसरू शकत नाही मी. अशी माणसं असली की खरा बोलतो ना ब्रदरहूड, माणसं कमवलो कमवतो आपण, हे ह्याला म्हणतात. यांच्यामुळे आज मी सुखरूप आणि सेफली मुंबईला जाऊ शकतो आहे विकीला घेऊन. असं पण नाही की मी टो करून नेणार आहे असं काय ट्रान्सपोर्ट करून, काय नाही, स्विगीला मी चालवत नेतोय चालवत. तुम्ही ॲक्सिडेंटची फुटेज बघा आता याच्यानंतर मी देतो. तर ही होती ॲक्सिडेंटची क्लिप. म्हणजे ॲक्सिडेंट झाल्यानंतर हे 3 दिवसानंतर मी
हे शूट केलं. माझ्यात ताकदच नव्हती ॲक्च्युली, म्हणजे माझी हिंमतच होत नव्हती की मी शूट करून फोटोज वगैरे काढून शेअर करीन कुठे. मुंबईवरनं अजून एक माझा मित्र ज्याने मला सगळं पार्ट्स गोळा करण्यात मदत केली, म्हणजे तिकडनं भेटले नाही ॲक्च्युली पार्ट्स, पण त्याने कॉन्टॅक्ट करून सगळ्यांना विचारून वगैरे सगळं काय केलं. पार्ट पीडी भाई आपला, त्याने पण तिकडनं मदत केली. कोल्हापूरवरनं मॅगवील आणला आम्ही, म्हणजे ट्रीप, आणि कोकटी आणला, आणि हे हँडल आणलं रॉडी. बाकी सगळं इथल्या रत्नागिरीच्या सर्व्हिस सेंटरमध्ये भेटलं. आणि मोठा इशू असा झाला की इथे सिरीज वाईज आपला हे आहेत ना फोर्ट बदलतात, हे जे आहेत फोर्ट इथले ते सिरीज वाईज बदलतात. तर एक छोटा आणि एक मोठा झाला होता ॲक्च्युली, पण ते रात एका रात्रीत, म्हणजे रातोरात आमच्या मित्रांनी सगळं सेटल केलं. म्हणजे मी पण होतो तिकडे, अनिकेत होता आणि शुभम होता, या दोघांनी त्यांच्या दुसऱ्या एका मित्राकडे जाऊन, म्हणजे मेकॅनिक काका होते, त्यांनी सगळं तो नवीन पूर्ण असेंब्ली खोलली. असेंब्ली खोलल्यानंतर परत मग जुना रोड बसवला. ॲक्च्युली आम्हाला हवं होतं फक्त बॉटमच हवं होतं, ओक बॉटम, बट ते भेटत नव्हतं नुसतं. मग असेंब्ली घ्यावीच लागली, नाईलाज होता. हे घेऊन मग आम्ही जुन्या असेंब्लीचे ओक काढून ह्या नवीन असेंब्लीला बसवलं, एक्सचेंज केलं सगळंच. म्हणजे एक इंचाचा फरक होता पूर्ण त्या रॉडमध्ये. तर ती जर लावली असती तर गाडी हमकास डिसबॅलन्स झाली असती आणि आपटली असती कुठेतरी. परत एरिस्ट न घेण्यापेक्षा आपल्या दुसरी एक्सचेंज केलेलं परवडलं असतं ना, म्हणून ते एक्सचेंज केलं आम्ही एका रात्रीतच. थँक्स गाईस, लिटरली थँक यू सो मच. मी खरंच मी किती पण थँक्स बोलेन ना ते कमी आहे, ॲक्च्युअल कमी आहे ते. मनातली एक आठवण आणली मी, म्हणजे बाटे बीचवरनं उचललं. ॲक्सिडेंट झाला कसा ते सांगायचं आहे मला. ॲक्च्युली गाडी होती रोडच्या साईडला पार्क होती, म्हणजे मी पार्क करून गेलेलो. आपला खालचा एस टी डेपो आहे ना, मांडवीला जाताना लागतो इकडे गेलेलो आम्ही तिकीटचं कन्फर्मेशन करायला. इथेच बस थांबते की नाही ते विचारायला आम्ही खाली गेलेलो. माझ्यासोबत होता सिद्धेश पण होता माझ्यासोबत, सिद्धेश आमचा तो पण होता, त्याची पण गाडी होती, पण त्याने साईडला माझं थोडे पुढे लावलेली होती आणि मी असं जरा थोडं अपोजिट साईडला लावलेली. रोडचं कामसुद्धा चालू होतं तिकडे, बट असं पण नाही की गाडी पार्क करायला भेटणार नाही, होती जागा बऱ्यापैकी, म्हणून मी लावली होती. फोर व्हीलरवाला आला आणि ते पण अपोजिट साईडने आला तो, आणि दिलं ठोकून. नशीब माझं चांगलं की तो फोर व्हीलरवाला थांबला, तो पळून गेला नाही. त्याने सगळं खर्च केला, टोटल 16,000 खर्च झाला. ते बोलायला घेतलं ना की तरी माझ्या अंगात असे काटे येतात ना, म्हणजे एवढं भयंकर वाटतं ते. म्हणून मी ते मी स्वतःहून फोटो काढला पण नव्हता 3 दिवस गाडीचा, बाकीच्याने काढून ठेवलेले. सगळं सावरून बिवरून सगळं झाल्यानंतर मी की आज परत रोडवर आहे, तुमच्या समोर आहे. एवढ्या पटकन गाडी कधी कुठलाच सर्व सेंटर करून देऊ शकला नसता, पण अनिकेतने पटकन करून दिलं आणि भाईने पैसेसुद्धा घेतलेले आहेत.
म्हणजे एवढी त्याची मेहनत रात्री, तो पण ॲक्च्युली होंडाच्या सर्व्हिस सेंटरमध्ये कामाला जायचो, तो रात्री 8 यायचा आणि 8:30 लगेच माझी गाडी करायला घ्यायचा. त्याने ऑलमोस्ट 12-1 करायचा तो कंटिन्युअसली 3 त्याने पटापट, जसं आम्ही सामान आणून देतो तो तसं तसं त्याने केलं. कधीच कोणासोबत असं होऊ नये ज्यांनी ज्यांनी मला हेल्प केली गाडीसाठी. तर जेवढी जेवढी सगळ्या वेळी जेवढी जेवढ्या लोकांनी मला मदत केली ना, त्या लोकांना मनापासून आभार देते. सिरियसली मनापासून आभार. मी ही मदत ना कधीच आयुष्यात कधीच विसरू शकत. माझ्यासाठी ते देवासारखे धावून आलेत सगळे. एनिवे आता काय, आपल्याला रोड एन्जॉय करायचा आहे. मी लास्ट टाईम ह्याच्याने आलेलो ना चिपळूण, सातारा चिपळूण, यावेळेस अवकाळीमध्ये मी मुंबई गोवा करणार आहे. मुंबई गोवा हायवेनेच जाणार आहे. नकोसा झालेला मला तो रोड सातारा चिपळूणवाला. मुंबई गोव्याने भले मी 2 लेट जरी गेलो तरी काय फरक नाही पडत. दिवस मला माहिती आहे इथे कुठे काय भेटतं, कधी खायला भेटेल, काय भेटेल, कसं भेटेल सगळं माहिती आहे. त्या रोडला काय माहीत नव्हतं. इथे काय लेट झालं तरी काही हरकत नाही. हो गया, भेटतो, चला. रत्नागिरीपर्यंत ते सिटीतले काय चिरमिरी आहेत. हे हा मोठा आहे, भरपूर मोठा आहे, म्हणजे हिसाबाचा भार मोठा आहे. ऑलमोस्ट मोजायला पण दिलेलं तरी इकडे 8 पकड, इकडे 8 पकड, 8-8, 12 असतील. 8-16 सॉरी माय मिस्टेक 12 वर असतील लेन, 12-14 वर लेन असतील. आपल्याला काय आहे, आपण फोर व्हीलरने कधीतरी येणार. बाकी काय आपली क्विकी आहे, क्विकीला काय टोल लागत नाही, पण टेन्शनच नाही. भेटूया खेडमध्ये भेटू. आज सिनिक दिसतोय, एवढं कॅप्चर करेल की नाही माहीत नाही. थांबा मस्त स्पॉट भेटला आहे. लोक किती पागल असावी ना, म्हणजे फरक बघा माझ्यातल्या आणि त्याच्यातला. तो गुटखा खायला थांबला आणि मी इथे सीन बघायला थांबलो. काय सीन आहे यार, लिटरली. आणि हा भोसे घाटाचा जो शार्प टर्न होता, यू टर्न तो आया. ते जास्त वेळ थांबणं बरं नाही, बिकॉज यू टर्न आहे ना, उगत लपणे नको. चला गेट टाक. आय वॉन्ट टू कॅप्चर दॅट. काय टायमिंग आहे यार, काय टायमिंग आहे, एक नंबर टायमिंग आहे. ट्रेन काय दिसते तिकडनं, ती ती लांब लच काय. दोन्ही भोपट्यात ना जाणार ती. काय खतरनाक दिसत होत ती.
दोन मिनटासाठी माझी टरकून आता झाली. हा भाई टर्न मारता मारता पलटी झाला झाला. ही वन अँड ओनली